नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे सगळे मस्त मजेत? आज मी आलोय सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यात कल्याणगड या ठिकाणी. तर चला, वरती खूप मोठी गुफा आहे आणि गुफेमध्ये चार मंदिर आहेत. त्याच्यामध्ये पाणी वटवाघळ येतं, कासव येतं, म्हणजे मकडे जाळे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवतो. माझा कसा बसला सांगू सांगून. तर चला, ऊन लागतंय, 4 वाजले तर आपल्याला 2 तासात सगळा गड फिरून माघार यायचं. हे बघून घ्या मित्रांनो, हे जाताना आपल्याला वाटेमध्ये झाड भेटतं. हे आहे काळ्या महिन्याचं झाड, जे की डोंगराची काळ्या महिना म्हणतो, पण आता सध्या फळ नाही दिला. सर थांबा की सर, आधीच गेले निघून, मी थोडस थांबलो होतो. तिथं लय मोठ्या पवनचक्क्या, मी तुम्हाला पवनचक्क्या दाखवतो. आता मित्रांनो, ऍक्च्युली आम्हाला रोड सापडला नाही, म्हणून आम्ही ह्या पायवाट्याने चाललोय. कारण इकडून रोड खूप लांब आहे, आमची गाडी महागच आहे. कारण आम्ही चुकलो गाडी लावायला, गाडी वरपर्यंत जात होती, आम्हाला माहितीच नाही. आईच्या गावात थांबा. हे बघा मित्रांनो, इथपर्यंत गाडी येत होती आपली फोर व्हीलर, पण काय आपल्याला माहित नव्हतं. पहिल्यांदा चालतो ना इथं, बघा अशी दगड पडल्यात आणि इथून पायऱ्या चालू होत्या वरती चढण्यासाठी. या कल्याणगडाचा पहिला महादरवाजा आणि दुसरा पण आहे, तो जाऊन आपण पुढे जाऊन बघणार आहे. तर चला आता ह्या गेट मधनं आज जाऊ, असं करून यायचं. चला सर. मित्रांनो, आतमध्ये लय खतरनाक भुयार आहे, तर आतमध्ये जाऊन बघणार आहे. पण आपल्याला इथं चप्पल बूट काढायला सांगितले, इथं सूचना दिली. तर चला आतमध्ये जाऊ, भुयार बघू. ही अशी भुयार बघा, आतमध्ये जाते या, माहित नाही कसली भुयार आहे, पण खतरनाक भुयार दिसते गड्या. तर ही सर, हा आताचा काळ आहे, पण ज्या वेळेस हे चालू असं पहिलं, अयो सर काय दिसनाच आहे की सर, लाईट लावा लागणार, बॅटरी आणायला पाहिजे. अहो काय दिसनाच आहे, नको काहीतरी साप बी फी ती असायचा. नाही नाही काय नाही. हा मंदिराकडे जातो, रोड आहे सर सर, बघा पुढे दिसले मंदिराकडे. कुठे? आत खाली मंदिर आहे खूप. आतमध्ये मंदिर आहे का? तुम्ही लाईट लावा की मोबाईलची, चालू करा बॅटरी, चालू करा. मित्रांनो बघा, इथं आतमध्ये अशी गुफा आहे आणि या गुफेकडे बघा, इथं मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडं आतमध्ये सगळी गुफाच आहे आणि मंदिराकडे इकडं जातोय रस्ता. तर इथं बघू शकता आयुष्य सर, आतमध्ये काय या पाणी काय दिसत नाही की सर. इकडं नको, इकडं समोर मंदिर आहे. अहो हाय मंदिर बिंदिर, पण इथं बॅटरी आणायला पाहिजे होती, लाईटची पण सुविधा नाही की काहीच. आयुष्य सर, मला तरी भेच वाटायला लागले. अरे आतमध्ये पाणी बिनीन सर, ही आता अजून हे असं आहे का पहिलं कसं? आणि आयो खालीच वाकून जावं लागतंय सर. आयो सर, इथं पाणी बिनी गळतंय वय वरण, हा का वरण पाणी गळतंय. इकडं पाईप टाकलं तर आणि आतमध्ये आपल्याला काय दिसत नाही, आणि आतमध्ये किती लांब आहे मंदिर आपल्याला माहित नाही. आपल्याकडे बॅटरी नाही, सगळ्यात महत्वाचं बॅटरी नाही. आणि सर, इथं कुठला प्राणी ब्रिणी काय बसला बिसला असेल तर काहीच दिसत नाही सर. मलाच घालताय पुढं, तुम्ही चला की आयुष्य पोतवा का सर. वरनं पाणी पाजारतय, दगडातनं पाणी पाजारतय. तर मित्रांनो, आता बघा आपण खतरनाक अशा गुफेमध्ये आलोय. माझा घाम घाम झालाय आणि आपल्याला माहित नाही आतमध्ये काय. तिकडे दाखव सर, काय पाणी आहे, पाणी येत, पाणी नाही उडतंय काहीतरी. किती लांब आहे गुफा? इतर बघायचं होत आपल्याला, अभ्य वाटतंय मला. ही पाण्याची मोटर मला वाटतं इकडे गावाने टाकलेली दिसते. शपत खाली दाखवा काय बघा, पाणी आहे दिसते. आणि मंदिर आहे का? अजून पुढे आहे मंदिर. कुठे आहे मंदिर? हे मंदिर पोत. तर मित्रांनो बघा, फायनली आपण मंदिरापर्यंत पोचलोय. तर हे आहे, हे इकडे बघा, हे सांगे काय, ही देवीची मूर्ती आहे कुठली? तर ही देवीची कुठली तरी मूर्ती इकडे आहे सर पुढं. हे दत्त मंदिर आहे, आणि हे दत्त मंदिर आहे बघा मित्रांनो. आणि आपण बघू शकतो इकडे कसं काय आहे, इकडे इकडे मग काय आहे. नाही, बंद पडलेली गुफा आहे, बंद पडलेली गुफा आहे. हे आहे दत्त मंदिर. आयुष्यपत हे काय आहे, काहीतरी पालखी का काहीतरी दिसते होय. नंदगिरी गोपाळ, नंदगिरी आपण जे पर्वताचं नाव सांगितलं का ते आहे. हे अनुभव लय खतरनाक होता बघा मित्रांनो. आतमध्ये सगळं जवळजवळ हे 101 फूट असेल, आतमध्ये सगळी गुफा आहे. भ्या वाटते, लाईट नाही, मोबाईलची लाईट पण एवढी दिसत नाही. आम्हाला काय घेतलं बघता पण येणार, बॅटरी आणायला पाहिजे. अक्षरशः येताना असं वाटलं की नको जायला. मी तर नको, पण सरांनी हिंमत दिली आणि आता आम्ही आतमध्ये आलोय. वाकून वाकून जावं लागतंय. तर चला आता आपण दर्शन घेऊ देवाचं. इथं तिकडलं घ्या, तिकडे दत्ताचं घ्या. सगळ्या देवांना माझा कोटी कोटी प्रणाम. आता चला बाहेर. हे बघा मित्रांनो, शेवटी बाहेर आलो आणि बाहेर येऊन बघा बाहेरचा नजारा. अरे
ब्लेड असं वाटत होतं बाहेर येतोय का नाही. मला तसंच वाटत होतं, एक वेळेस असं वाटत होतं बाहेर येतोय का नाही. खरं नाही बाबा आता. आणि तो गुफेच गुफेत बा, कुठं पण गुफाच गुफा आहे. काय सर सर इथं पण काहीतरी आहे. मित्रांनो आता मला एक बिस्किट खावं लागतं. मी बिस्किट पुढा संघच आणलाय बघा, किशोर ठेवलाय माग पार्ले जे. जसं गड किल्ला चढत तसं तसं एक 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 बिस्किट काढून खायचं एनर्जी साठी. भक्त निवास पर्यटक निवास. तर चला आता हे इकडं आता वरती जातोय रोड, वरती जाऊन बघू काय आहे ते. महादरवाजा सांग, मग सांगितलं त्योच इथं आहे मारुतीच मंदिर. जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नळी. हेच वाक्य मी 2010 मध्ये बोललो होतो. आणि माझ्या दुश्मनची नळी नाही पण माझी नळी तुटली, म्हणजे पाय मोडला माझा. हेच वाक्य बोलून मी उडी मारली होती. जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नळी. आणि स्वतःची नळी तोडून घेतली आणि माझ्या पायाची नळी तुटली 2010 मध्ये. बाराशे वर्षापूर्वीचे हे झाड आहे बघा. मित्रांनो इथं काय आहे काय माहित नाही, बहुतेक समाधी दिसते इकडे कुठली तरी. मित्रांनो बघा हे डोंगरावरती हे काय आहे, सूर्य खाली यायला लागलाय असं वाटतं. जंगलात आलो हे बघा, चारे बाजूने नुसतं कुसळ कुसळ बाबळी आणि हे डोंगरावर आहे सगळं डोंगरावर. तर मित्रांनो बघा आपण आलो एकदम उंच टोकावरती आणि इथून बघा सूर्य कसा दिसतोय, समोरचा डोंगर कसा दिसतोय. सर त्या डोंगराचं नाव काय? जरांडेश्वरचा डोंगर आहे ते. आणि हे खालचं कुठलं तरी गाव या ठिकाणी आहे बघवा. आणि इथं आहे बोरीचं झाड आणि मस्त लोकेशन आहे. हा मित्रांनो तो जो समोरचा डोंगर दिसतो ना त्याचा इतिहास असा आहे, ज्यावेळेस लक्ष्मणाला बाण लागला होता त्यावेळेस हनुमान ज्यावेळेस डोंगर घेऊन येत होता ना त्या डोंगराचा एक तुकडा इथं पडलेला आहे बघा, तोच हा जरांडेश्वरचा डोंगर. बरोबर ना सर? करेक्ट. मस्त गड किल्ला होता मित्रांनो, कधी आला तर ह्या गड किल्ल्याला नक्कीच भेट द्या. तर चला आता आम्ही चाललो आहे रिटर्न. आता संध्याकाळच्या 6 वाजून गेले तर आम्हाला घरी जायला जवळजवळ 8-9 वाजतील. तर चला ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.